सुरू करण्यासाठी ग्रामस्थांचे पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन। पाण्याचा टँकर सुरू करण्याच्या मागणीसाठी जालना जिल्ह्यातल्या शेवगळ येथील ग्रामस्थांनी पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केलंय। गणसावंगी तालुक्यातील शेवगळ गावाला पाणी पुरवठा करणारी विहीर आटलेली आहे, त्याचबरोबर परिसरात इतर कोणतेही पाण्याचे स्रोत नाही, त्याचबरोबर उन्हाची तीव्रता वाढत असल्यानं त्या विहिरीत आटलेल्या आहे। गावात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली असून पाण्यासाठी ग्रामस्थांना भटकंती करावी लागत आहे। त्यासाठी गावात जलजीवन मिशन अंतर्गत नवीन विहीर आणि जलकुंभाला मंजुरी द्यावी यासह सद्यस्थितीत पाणी टंचाई दूर करण्यासाठी गावात तातडीने पाण्याचे टँकर सुरू करावेत यासाठी गावकऱ्यांनी थेट पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केलंय आणि त्वरित पाणी टँकर सुरू करावे अशी मागणी यावेळी ग्रामस्थांनी केलेली आहे। शेवगळ येथील पाणी पिण्याच्या पाण्याच्या बाबतीत वेळोवेळी आम्ही ग्रामपंचायतच्या सदस्याच्या मार्फत त्या ठिकाणी तहसीलदाराला निवेदन देऊन गावात कोणत्याच प्रकारची पाण्याच्या बाबतीत दखल न घेतल्याबद्दल आम्ही आज शेवगळ येथे पाण्याच्या संदर्भातल्या बाबतीत आम्ही आंदोलन त्या ठिकाणी आरंभलेलं आहे। या अगोदर जालना पाणी पुरवठा योजनेला देखील आम्ही वेळोवेळी त्या ठिकाणी निवेदन दिले आहेत, पण कोणत्याच गोष्टीचा प्रतिसाद न मिळाल्याबद्दल आम्ही आज या ठिकाणी पाण्याच्या आंदोलनामध्ये समस्त गावकरी या ठिकाणी सामील झाले आहेत, याची शासनानं दखल घेऊन ताबडतोब या ठिकाणी कारवाई करण्यात येईल अशी विनंती करण्यात येते। पाण्याच्या संदर्भाच्या बाबतीत आम्ही या ठिकाणी लोकशाही पद्धतीने या आंदोलनामध्ये सहभागी होत आहोत। या आंदोलनामध्ये ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ मंडळी सगळीच या ठिकाणी दाखल झाले आहोत, तरी शासन ताबडतोब या पाण्याच्या संदर्भाच्या बाबतीत कारवाई करावी अशी मी त्याला विनंती करतो। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी जालना।